बल्हेगाव, सुकी वडगाव या गावांचा शेतीपंपांचा विद्युत प्रवाह सुरळीत करावा. ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा, दिले निवेदन. तालुक्यातील बल्हेगाव, वडगाव, सुके येथील शेतीपंपास व घरगुती लाईट नियमित चालत नसून मुलांचे शैक्षणिक, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वारंवार येवला सबस्टेशन चक्कर मारून देखील विद्युत प्रवाह सुरळीत होत नाही. आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. याबाबत ग्रामस्थांनी महावितरणाला निवेदन दिलंय व यावर उपाययोजना त्वरित करावी, अन्यथा शेतकरी आमरण उपोषण करतील व जबाबदारी शासनाची असेल, असं निवेदनात नमूद करण्यात आलंय. स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला. बल्लेगाव इथून जवळपास 200 ते 300 शेतकरी इथं एमएसएमबी ऑफिसला आलेलो आहे. जवळपास 15 ते 20 दिवसापासून असं म्हणावं लागेल का, लाईट हा आमच्या गावाकडं राहतच नाही आहे. जर बाकीच्या तालुक्यामध्ये चौकशी केली असता, येवला तालुक्यात इतर ठिकाणी चौकशी केली असता, 8 तास तर लाईट त्यांना रेग्युलर चालती आहे, पण बल्लेगाव वडगावमध्ये अजिबात लाईट चालत नाही. कांदा लागवड होऊन 15 ते 20 दिवस झाले. सुकीमध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. कांदा लागवड होऊन डोळ्यासमोर आमच्यावालं पीक आमचं वाळतंय, पाण्या वाचून वाळतंय. लाईट फक्त 15 मिनटं 20 मिनटं टिकती आणि कुठल्याही प्रकारचं शासनसुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. खूप रात्रभर आम्ही जागायला तयार आहे, पण लाईटच जर टिकत नाही तर जागून पण काय होणार आहे. आणि शैक्षणिक मुलांचं सुद्धा खूप नुकसान होत आहे. आणि आमच्या या दोन्ही तीन गावांकडं शासनाचं सुद्धा अति दुर्लक्ष झालेलं आहे. आमच्याकडं कोणीच बघायला तयार नाही. पण आमची एक विनंती आहे, जर आमचा हा प्रॉब्लेम नसेल सॉल्व होत तर आम्हाला आमरण उपोषण करायचं आहे, तसंच आत्मदहनाचं सुद्धा तुम्ही आम्हाला परवानगी द्यावा, असं आम्हाला शासन दरबारी आम्ही विनंती करतोय. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करून देणार अशी आमची ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांची विनंती राहील. तर त्याच्यात तुम्ही शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी व वडगाव, बल्लेगाव, सुकीला न्याय मिळवून द्यावा अशी आमची सर्वांच्या वतीनं. शेतकरी बोलतोय दत्ता जमदडे. वडगाव, सुकी, बल्लेगाव इथं लाईटचा प्रॉब्लेम कमीत कमी 3 महिन्यापासून होत आहे. त्याबद्दल आम्ही आज इथं हजारो लोक गोळा झालेलो आहे. शेतकरी शालेय शिक्षणाचं नुकसान होत आहे, आपल्याला सिंगल फेजही मिळत नाही. त्यावर आज आम्ही लोखंडे साहेब, सत्ताधारी भुजबळ साहेबांचे पी आहे, त्यांना निवेदन दिलं. त्याच्यानंतर आपले येवला तालुक्याचे मेन सबस्टेशन अधिकारी जाधव साहेब यांच्यासंगत चर्चा केली. त्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं, तुम्हाला अर्ध्या घंट्यात आम्ही सोल्युशन देतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना एकच वाक्य वापरलं, तुम्ही आम्हाला अर्ध्या तासात सोल्युशन देत असाल तर आम्ही बाहेर बसतोय, त्यानंतर आम्ही इथून पाठपुरावा करून आम्ही रस्त्याच्या घरी जाऊ शकतो, अन्यथा आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. बल्लेगाव, वडगाव आणि सुकी या भागातील, या गावातील शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज पुरवठा होत नसल्यामुळे गेल्या 8 दिवसापासून 2 तास सुद्धा ती लाईट त्या ठिकाणी त्यांना चालत नसल्यामुळं या तिन्ही गावातले शेतकरी या MSEB सबस्टेशनच्या कार्यालयामध्ये सर्व 100 ते 150 शेतकरी या ठिकाणी आलेले असतावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना ही माहिती सांगितल्यानंतर साहेबांनी ताबडतोब कार्यकारी अभियंता तडवी आणि डेप्युटी इंजिनियर श्री बारशे तसेच श्री आपले जाधव साहेब यांना सांगितल्यानंतर त्यांनी ह्या तिन्ही गावातला वीज पुरवठा सुरळीत कशा पद्धतीने होईल आणि शेतकऱ्यांची पिके पाण्या वाचून कशी वाचतील याकडं ह्या दोन्ही इंजिनियर लोकांनी लक्ष द्यावं असं आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि यावरती तोडगा काढून आज संध्याकाळपर्यंत दोन्ही इंजिनियर ह्या सुकी, वडगाव आणि बलेगाव या तिन्ही गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत ते पाठपुरावा करून नक्कीच या ठिकाणी मार्ग काढणार आहेत. या निमित्त मी या ठिकाणी सर्व शेतकरी आलेले होते, त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ते सुद्धा समजून घेतलेले आहे त्यांनी. आणि आज संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांना व्यवस्थित सुरळीत वीज मिळणार आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितले. बल्लेगाव, वडगाव आणि चारी सुकी गावातील काही शेतकरी आले होते, त्यांच्याकडच्या वीज प्रवाह LMTV लाईन चालत नाही त्या हिशोबाने. तर आता आम्ही त्याच्यावर सगळं स्टडी करून ती वीज कशी त्यांना सुरळीत देता येईल या संदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत.